काही जण आमच्या रिक्षा मंडळी सगळी गोळा झाली आणि गेल्या वर्षी मी 11 रिक्षा गेलेलो. 11 पूर तुळजापूर नंतर शिर्डी आणि यावर्षी त्या रिक्षा बांधव वाढलेले आहेत या कार्यक्रमामध्ये. पुढच्या वेळी सुद्धा आणखी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होईल. नमस्कार. आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराच्या अगदी प्रवेशद्वारावर, जिथे देऊळवाडा प्रवेशद्वार जो पूल आहे, आता आपण पाहू शकतो ही रिक्षांची रांग आहे. ही रिक्षांची रांग आहे, एक यात्रा आहे, एक रॅली आहे. आज 29 जानेवारीला सर्व मालवणमधले विविध नाक्यांवरचे रिक्षावाले, विविध रिक्षा चालक मालक यांच्यातर्फे देवदर्शनासाठी श्री स्वामी समर्थ देवदर्शन मालवण ते अक्कलकोट शिर्डी असा एक प्रदीर्घ अशी रिक्षा त्यांची यात्रा आहे. ही जी एक यात्रा आहे, ही तीर्थयात्राच त्यांनी रिक्षा यात्रा आपण आयोजित केलेली आहे. हा यंदा या संकल्पाचं, या उपक्रमाचं दुसरं वर्ष आहे. तुम्ही पाहू शकताय 19 रिक्षाचालक मालक बांधव मालवणचे हे 2024 आज 29 जानेवारीला आता ही संध्याकाळी या शोभायात्रेद्वारे सुरुवात करणार आहेत. आणि त्यानंतर आणखीन पुढे काय आहे त्याच्यासोबत आपण आपल्यासोबत इथे आहे त्यासाठी बोलायला ज्येष्ठ रिक्षाचालक आणि या सर्व उपक्रमांमधले एक सहभागी हेमंत कांदळकरजी, निलेश लुडबेजी, ते आपण प्रथम हेमंत कांदळकरांना विचारूया. हेमंतजी, ही संकल्पना ही दुसरं वर्ष आहे तुमचं, ज्येष्ठ युवा सगळे आहेत, तुम्ही काय सांगाल या रॅलीबद्दल आणि तुमच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या परिक्रमेबद्दल? ही रॅली जी आहे ती 2023 आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. मुळात म्हणजे आणि ही संकल्पना बाबू हडकर, सदा मयेकर, निलेश लुडबे, पहिले आम्ही 2 रिक्षांनी ही संकल्पना आखली होती. त्याच्यानंतर आणि काही जण आमच्या रिक्षा मंडळी सगळी गोळा झाली आणि गेल्या वर्षी मी 11 रिक्षा गेलेलो, 11 रिक्षात 33 जण गेलेलो. आणि ह्यावर्षी आमच्याकडे आज 19 रिक्षा तीर्थयात्रेला निघाले. इथून डायरेक्ट पंढरपूर नंतर तुळजापूर, अक्कलकोट आणि शिर्डी आणि मध्ये काय ते जेजुरी, बालाजी, मिनी बालाजी, बाळूमामा, महालक्ष्मी, असे 7-8 आम्ही ते ठिकाणं देवदर्शन करणार आहोत. आणि सगळं आणि हे सगळं मालवण रिक्षा संघटना पंचकृषीतले सगळे प्रत्येक नाक्यावरचे 1-2-3-2-3 असे रिक्षा करून आम्ही हे निघालेलो आहोत. आणि त्याच्यात आमच्या महत्त्वाचं योगदान म्हणजे आमच्याकडे हा संदेश फाटक हा आपला व्यवसाय बंद ठेवून आज आमच्याबरोबर 8 दिवस तो आमच्याबरोबर फिरणार आहे. म्हणजे त्याच्यासुद्धा मी त्याच्याकडे येतो आहे, त्या मुद्द्याकडे मी येतो आहे. संदेश फाटक जे एक रिक्षा एक मॅकॅनिक आहेत आणि आपण पाहू शकतो की स्वतः त्यांनी या रिक्षाचालक मालक यांच्यासोबत संदेश फाटक हे त्यांचा जो रिक्षाचालकांचे डॉक्टर असं त्यांना संबोधलं जात आहे, ते त्यांचा व्यवसाय बंद ठेवून या सर्व रिक्षाचालक मालकांसोबत त्यांच्या या यात्रेमध्ये, त्यांच्या मी तीर्थयात्राच म्हणतो, या त्यांच्या तीर्थयात्रेमध्ये या परिक्रमेमध्ये ते संदेशजी फाटक आपण पाहू शकता. सर्वजण कॅमेरा त्यांच्यावर केले. संदेशजी फाटक यांच्यासोबत जाताना तुम्हाला सर्व तुम्ही जाताय, आता 19 जणांचा डॉक्टर तुम्ही आहात असं सर्व जर आनंदाने सांगताय, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, सगळे आपले रिक्षावाले मित्र आहेत, त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी जावंच लागणार मला ना, धंद्याचा भाऊ विचार करून चालणार नाही. खूप जण, हा एक संदेश वेगळाच आहे, संदेशनी दिलेला एक संदेश वेगळा आहे की इथे धंद्याचा विचार करून चालणार नाही. हे सगळे रिक्षाचालक आपले आहेत, रिक्षाचालक मालक आपले आहेत, हे रिक्षा बांधव आपले आहेत. आपण आपली सिंधुनगरी न्यूजवर नेहमी हे नाकेवाईक म्हणून सांगतो. या नाकेवाईकांचा आता हा जो परिक्रमा सुरू होते उद्या सकाळी, त्या संदर्भात निलेश लुडबे आहेत आपल्यासोबत. निलेश लुडबे, आता उद्या सकाळी 5:00 30 जानेवारीला कधी सुरू होणार आणि कसं सुरू होणार आहे, कुठून सुरू होणार आहे हे तुम्ही प्रेक्षकांना जरूर सांगावं. नमस्कार, मी निलेश लुडबे, रिक्षा व्यावसायिक मालवण. आमचा जो कार्यक्रम आहे उद्या सकाळी ठीक 5:30 आम्ही साधारण ST स्टँडवरून निघणार आहोत. पहिलं सुरुवातीला आम्ही रामेश्वरला नारळ ठेवून पुढे काजरोबा असा रूट करून पहिलं राधानगरी मार्गे पंढरपूर, ह्या ठिकाणावरून डायरेक्ट पंढरपूरला स्टे असणार आमचा. पंढरपूरनंतर डायरेक्ट अक्कलकोटनंतर तुळजापूरनंतर शिर्डी, आणि येताना आम्ही एक प्रति बालाजी आणि एक कुठचा तरी गणपती आहे मध्ये मोरगाव गणपती, त्याच्यानंतर जेजुरी, अशी आमची
येताना पुन्हा महालक्ष्मी आहे, बाळू मामा आहे, असा आमचा साधारण 5 ते 6 दिवसाचा प्रवास आहे. त्या प्रवासादरम्यान आम्हाला आमचे मेन कारागीर रिक्षाचे संदेश फाटक यांच्यामुळे हा कार्यक्रम आमचा सक्सेस होतो आहे. गेल्या वर्षी पण व्यवस्थित झाला, यावर्षी पण आम्हाला त्यांच्याकडून तशीच अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा आमची पूर्ण करतील आमचे डॉक्टर. धन्यवाद. आता आपण जे पाहू शकतो आहे की आता इथे त्यांना यासोबत ज्येष्ठ आपल्यासोबत जे ज्येष्ठ रिक्षाचालक मालवणचे पप्या कदरेकर हे सुद्धा इथे आलेले आहेत. पप्याजी, मी तुम्हाला मुद्दाम इथे आमंत्रित करेन. तुम्ही तुमचा सर्व रिक्षाचालक मालक बांधवांच्या सर्व वाटाघाटींमध्ये, सर्व घडणीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पिढ्यांचे पण तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. तर आता या 2024 या परिक्रमेबद्दल, या त्यांच्या तीर्थयात्रेबद्दल, देवदर्शनाच्या यात्रेबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे हा. गेल्या वर्षीसुद्धा हे सर्व रिक्षा बांधव या अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन हा कार्यक्रम त्यांनी केला होता. यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि यावर्षी त्या रिक्षा बांधव वाढलेले आहेत या कार्यक्रमामध्ये. पुढच्या वर्षीसुद्धा आणखी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होईल. या त्यांच्या या यात्रेला, यांच्या दर्शनाला मी माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा आणि व्यवस्थित दर्शन घेऊन पुन्हा मालवणमध्ये यावं हीच माझी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आता आज आपण पाहू शकतो की हे सर्वजण आता, आज ही शोभायात्रा आहे, ते सगळं सर्व मालवण बाजारपेठेतून आता ही जी अशी फेरी पूर्ण करणार आहे. त्यानंतर जी मोठी फेरी आहे, मोठी यात्रा आहे, ती 6 ते 7 दिवसांची आहे, आठवड्याभरच आहे. एरवी लोकांची सुखदुःख, एरवी लोकांचे आनंद, एरवी लोकांसाठी धावधाव करणारे सर्व रिक्षाचालक मालक, आपल्यासाठी एक आध्यात्मिक असा एक त्यांनी एक काढलेला हा एक छोटासा एक स्वतःसाठीचा वेळ आहे आणि त्या वेळाला त्याचसोबत त्यांच्यासोबत त्यांनी घेतलेले त्यांचे स्वतःचे एक मेकॅनिक बांधवसुद्धा आहेत आणि हा सर्व एक वेगळाच पारिवारिक रिक्षा पारिवारिक माहोल आहे. ते येतील, त्यानंतरसुद्धा आपण या त्यांचा अनुभव कसा होता त्यावरसुद्धा आपण त्या त्यांच्याकडून जाणून घेऊ. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.